3500 कोटी रुपये किंमत असणारी 12.5 एकर जमीन ही जमीन बाबासाहेबांच्या स्मारकाला दिलेली आहे आणि जवळजवळ 800-900 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी 1-1.5 वर्षामध्ये ते स्मारक विकसित होणार आहे. अनेक जी कामं आहे ही कामं या ठिकाणी करण्यात आलेली आहे. माझ्या मंत्रालयाचं जे या वर्षीचं बजेट आहे हे 81,000 कोटीचं बजेट आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा विषय असेल, त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेचा विषय असेल, 2022 पर्यंत प्रत्येक माणसाला फक्त घर मिळणार आणि हगणदारी मुक्त जो भारत आहे तो करण्याच्या संबंधामध्ये स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आमचं सरकार, केंद्राचं सरकार, राज्याचं सरकार करत आहे. अनेक जी कामं आहेत ती कामं झालेली असल्यामुळं या निवडणुकीमध्ये माझा अंदाज असा आहे की आम्हाला जवळजवळ 240-250 पर्यंत जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे. शिवसेना भाजप एकत्रित आलेले आहे पण रिपब्लिकन पक्षाची जोडीचा नाराजी आहे की शिवशक्ती भीमशक्तीची जी सुरुवात आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी माझी भेट झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी मला सांगितलं की सत्ता परिवर्तन करायचं असेल, समाज परिवर्तन करायचं असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे आणि मी नंतर हा निर्णय घेतला की शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याचा.